तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही पोहोचलो आहोत तुळजापूरमध्ये. वाजले आहेत, किती वाजले, 4:41 झालेले आहेत आणि आम्ही सर्व चाललो तुळजापूरचं दर्शन घ्यायला. आता तर इथे बघू शकता भव्य एक अशी महाराजांची आपली मूर्ती आहे, एकदम मस्त आहे. तर आता आम्ही आमचे पासेस काढलेले आहेत, ऑलरेडी आपले पासेस काढलेले आहेत बालाजी टूर्सनी. तर आपला भाऊ पण आहे सोबत, गायक, खूप चांगलं गातो. तर त्यांनी काल रात्री तर पूर्ण मैफिलच रंगवून टाकलेली साईबाबांच्या गाण्यांनी. तर आता काय बघत नाही तो आपल्याकडे, ब्लॉगमध्ये तू येणार आहेस निनादच्या, तर बघा ना ब्लॉग, सबस्क्राईब पण कर. आता आम्ही पोहोचलेलो आहोत तुळजा भवानीच्या मंदिराच्या बाहेर, बघू शकता. आता हे उटी पण घेतलेली आहे, सर्व हार वगैरे घेतलेला आहे अभि आपल्या ऋषी बहिणी. तर फोटो काढू आणि मग आतमध्ये जाऊ. शनिमातेचं दर्शन झालेलं आहे आमचं. तर एकदम मस्त होतं, VIP पासने गेलो आम्ही आतमध्ये आणि चांगल्यापैकी दर्शन घेतलं. 10 मिनिटात पूर्ण दर्शन कम्प्लीट झालं आणि आता आम्ही जाणार आहोत नेक्स्ट डेस्टिनेशनला. तर तुम्हाला दाखवूच, जरा थोडं चेंजेस आले लवकर आमचं सर्व झाल्यामुळे आम्ही दुसरीकडे चाललो. तर म्हणजे दुसऱ्या एका न्यू स्पॉटकडे घेऊन चालले आहेत तुषार दादा आपल्याला. तर मग दाखवूच कुठे, मला आयडिया नाही थोडीशी कुठे चालले आहेत. तर मग दाखवतो तुम्हाला पुढे कुठे चाललो. चलो वेलकम मित्रांनो. तर आमचं तुळजा भवानी झालेलं आहे. तर आता आम्हाला एक सरप्राईज, एक अनप्लॅन्ड देवदर्शन होत आहे. सरप्राईज सिद्धेश्वरला आम्ही आलेलो आहोत, आम्हाला अनप्लॅन्ड भेटतंय. सिद्धेश्वर आलेलो आहोत. तर दाखवतो पुढचं आमचं कसं सर्व. इकडे एक छोटीशी लेक, पॉन्ड बोलू शकता, पॉन्ड लेक आहे. तर आता आम्ही आज चाललो आहे दर्शन घ्यायला, दाखवतो तुम्हाला. चलो, आणि एवढी व्यवस्था चांगली केली आहे बालाजी टूर्सनी, बालाजी टूर्स अँड टीम, अँड टीमनी. मॅनेजमेंट तर बेस्ट आहे, कोणाला काही कमी पडून देत नाही आहे. तर तुम्ही पण नक्कीच या, कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला मजा येईल ह्या देवदर्शनाला. तर दाखवतो तुम्हाला पुढचं. Oh,
ब्रिज कुठे घेतलेला, कुठे घेतलेला स्टॉप? सिद्धरामेश्वर. हा, सिद्धरामेश्वरम च्या इथे स्टॉप घेतलेला. तर आता मध्ये जेवलो आम्ही, जेवून निघालेलो आहोत. आता सारी रात्रीचे वाजलेत 12:20 आणि आंघोळ करून मग सकाळी 4 लवकरच दर्शन घेऊ पंढरपूरचं आणि मग परतीचा प्रवास आमचा सुरू होईल. तर मिळूया उद्या एका नव्या व्लॉगमध्ये. सुप्रभात मित्रांनो. तर आज नेक्स्ट डे, डे 2 इन पंढरपूर. तर आता आम्ही चाललोय दर्शनाला. तर सर्व रेडी पण झालेत आणि दर्शन घेऊन लगेच आम्ही मुंबईला नाश्ता करून परतीचा प्रवास करणार आहोत. तर पुढचं पंढरपूरचं दर्शन तुम्हाला दाखवतोच आणि पुढचा आमचा डे एंड प्रवास पण दाखवतो तुम्हाला. व्हिडिओ बघत राहा. तर भेटूयाच, चला.